पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होतीये. कोयत्याचा धाक दाखवून दारूच्या दुकानात गल्ल्यातील 35,000 रुपये लुटण्याचा प्रकार उघडकीस आला. धक्कादायक म्हणजे हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सांगवीतील देशी दारू दुकान आणि बियर शॉपमध्ये ही घटना घडली आहे. दोन तरुण हातात कोयता घेऊन दुकानात घुसले, शिवेगाळ करत गोंधळ घातला. दुकानातील कामगारांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला पण कोयताचा धाक दाखवला. एका जणानं त्याला रोखण्याचा प्रयत्न केला पण दोघांनी कोयते उगारून त्याला बाजूला ढकलला. त्यानंतर दुकानात घुसून दारूच्या गल्ल्यातील रक्कम लंपास केली. या प्रकरणी पोलिसांमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे. दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा देखील दाखल झाला. अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नाहीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.